लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे भव्य विनामूल्य आरोग्य शिबिराला भव्य प्रतिसाद, 1500 रुग्णांची तपासणी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवगण शहर यांचा उपक्रम। भिवगण परिसरातील गरजू रुग्णांना सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यासाठी माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मोफत आरोग्य आणि शस्त्रक्रिया शिबिर पार पडले। यामध्ये मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बीपी शुगर तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी तपासणी, कान नाक घसा तपासणी, सांधेदुखी आणि हाडांचे व मणक्यांचे विकार शस्त्रक्रिया, त्याचबरोबर आयुष्यमान भारत, गोल्डन कार्ड, आभा कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग आणि दुरुस्ती करण्यात आली। संपूर्ण शिबिरात जवळपास 1500 लोकांनी सहभाग घेतला। या शिबिरामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी मनोगत व्यक्त करताना माननीय राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले की सर्वसामान्य लोकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून सर्वसामान्य लोकांची मदत केलेला माणूस आयुष्यभर केलेली मदत कधीही विसरत नाही। सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम करण्याचा तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विषयक दिल्या गेलेल्या सुविधा लोकांना पोहोचवण्याचे काम कार्यकर्ता यांनी करावे अशा सूचना केल्या। इंदापूर प्रतिनिधी जुबेर शेख। मिळाली पाहिजे, चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, तपासणीनंतर पुढे पुण्याला, मुंबईला किंवा जिथं उपचार करणं शक्य त्या ठिकाणी या सर्वांवरती उपचार हा बंधन झाला पाहिजे, नाही तर शिबिर घ्यायचं, पेशंट एवढे आले, एवढ्या लोकांची ओपीडी झाली आणि तेवढ्यावरती आपण सर पुरूया। त्यामुळं आपण सर्वांनी त्या बाबतीमध्ये सर्वांनी पेशंटची काळजी ही बंधून निश्चित प्रकारे घेतली पाहिजे। मी अनिलच्या मिसेसचं मी भाषण ऐकत होतो, काळ्यांगी ताईंचं मी भाषण ऐकत होतो, बंधून खरंच मी महिलांना आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो ना, बिडीओंनी प्रांत पीएचयू मॅडमनी तुम्हाला तहसीलदार साहेबांनी बाकी आणि डॉक्टरांनी तुमच्या सांगितलेलं आणि खरंच आहे की सरकारच्या अनेक योजना आहेत, अनेक स्कीम आहेत, पण त्या गोरगरिबापर्यंत पोहोचत नाहीत, गोरगरिबांना त्या माहिती होत नाहीत आणि त्याचा लाभ गरीब माणसाला होत नाही। ज्याला माहिती तोच त्याचा फायदा निश्चित प्रकारे येतो आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगतो, ताई तुम्ही हळदी कुंकाला जा, हळदी कुंकाला जाण्याबद्दल कोणाला दुभत नाही, पण ती मार्गेत आहे हळदी कुंका बरोबरच आपल्या भागातल्या गरीब पेशंटला जर ह्या सरकारच्या योजनेचा स्कीम माझ्या बहिणींनी जर सांगितला तर ती निश्चित प्रकारे खरं ते हळदी कुंकू काहीतरी कामाला येईल किंवा काहीतरी त्याचा उपयोग होईल। आमच्या भावांनी पण शेवटी मी तुम्हाला सांगतो, आरोग्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे। उगा लोकांना कुठेतरी लांब जायला, कुठेतरी बालाजीला, कुठेतरी प्रतापबाबा कुठे आले, बालाजी तिकडं वैष्णो देवी सर तिथं जायची ताट्या गरज नाही आहे। खरं आपल्या घरात आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्या भागात असणारा गरीब माणूस, एखादी गरीब महिला आहे तिच्यातच वैष्णो देवी बघा, एखादा गरीब माणूस आहे त्याच्यातच बालाजी बघा, आणि बालाजी सुद्धा सांगतो, वैष्णोदेवी सुद्धा सांगतो, मला वैष्णोदेवी इतक्या लांब जाऊन तिथं दर्शन आशीर्वाद दर्शन घेऊन आशीर्वाद देण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या गावातल्या गरीब महिलाची जर काळजी घेतली, तिला आरोग्याचा लाभ दिला, त्याला सेवेचा फायदा दिला, तर वैष्णोदेवी तुम्हाला चांगला तिथं आशीर्वाद देईल। आणि बालाजी तिथल्या गरीब माणसाला तिथं त्याला आरोग्याची सेवा चांगली लाभ दिला, तो बालाजी तिथं जाऊन दर्शन घेण्यापेक्षा त्या गरीबाची जर हिथं तुम्हाला सेवा केली तर हिथं चांगला आशीर्वाद देईल। त्यामुळे बाबांनो लांब जाण्याचा अजिबात तुम्हाला गरज नाही रे बाबा, शेवटी गरीब माणूस काय, या गरीब माणसामध्ये आपण बघतो की आरोग्याच्या सेवा। डॉक्टर साहेब इथं आता आरोग्य शिबिर मोठं आहे, इथं सगळे डॉक्टर आहेत तुमचे, सगळे भिवन मध्ये इथं तहसीलदार आहेत तुमचे, बीडीओ आहेत, पीएचओ मॅडम आहेत, सगळे इथं स्टाफच्या बाबतीमध्ये सगळ्या नागरिकांची तयारी, सगळे डॉक्टर पण इथले सिनियर डॉक्टर पण इथले भिगवणचे स्टाफच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या गंभीर तक्रारी, साहेब असं कसं होतं करतायलो गरिबांचे, आणि आपल्या दवाखान्यात कुठला माणूस, गरीबच माणूस येतो आपल्या दवाखान्यामध्ये,
हे बरोबर नाही साहेब. तुम्ही लोकांनी खरं तर सिरियस राहिलं पाहिजे, सिरियस घेतलं पाहिजे या लोकांचं. तुम्हाला मी सांगतो हे अजिबात बरोबर नाही. तुम्हाला मी सांगतो तुम्ही स्टाफ तर ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण नेमला कोण असेल तो मला आपल्याला आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. शेवटी आम्हाला इथं कुठला काय स्टाफ पाहिजे, डॉक्टर पाहिजे. इथं आज बिगरमध्ये गायनोकॉलॉजी कोण नाही, भूलतज्ञ कोण नाही, काय चाललंय काय तुम्हाला मी सांगतो. हे बरोबर नाही तुम्हाला मी सांगतो. तुम्ही नुसतं काहीतरी ऑर्डर काढणार, नुसते हे करणार, तुम्ही कागदी घोडं नाचवणार, हे कागदी घोडं नाचवत आणि हे पण तुम्हाला डॉक्टर साहेब सांगतो घरी ऐका ना, कुठलाही पेशंट हा कुठं आनंदाने दवाखान्यामध्ये. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.